लोकसभेसाठी राष्ट्रवादीनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. अजित पवार, सुनील तटकरे यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर जाहीरनाम्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली, तर यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न देण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतो. महत्वाची बातमी आपण पाहतोय. राष्ट्रवादीच्या वतीनं हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाषेला, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं आश्वासन देखील या जाहीरनाम्याच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. तर यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न देण्याचं आश्वासन देखील या जाहीरनाम्यात प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा जाहीरनामा हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.